नमस्कार मित्रांनो, अनकट मराठीच्या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत. ठोकलेले खिळे, लोखंडी तारांचे कुंपण, काँक्रीटचे बॅरिकेडिंग, खोदलेले रस्ते, ड्रोनद्वारे पाळत कंटेनरची भिंत आणि सुरक्षा दलांचा पहारा, हे दृश्य भारत पाकिस्तान बॉर्डरचं नाही तर दिल्लीच्या सर्व सीमांचं आहे. हे करायचे कारण काय म्हणाल तर पंजाब आणि हरियाणामधील शेतकरी संघटना विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरल्यात. मोठ्या संख्येने शेतकरी दिल्लीच्या दिशेने निघाले आहेत, त्यामुळे आंदोलन आता पंजाब, हरियाणा आणि यासोबतच उत्तरेतील अनेक राज्यांमध्ये पसरण्याची शक्यता आहे. मंगळवारी जेव्हा हे शेतकरी पंजाब हरियाणाच्या शंभू बॉर्डरवर दाखल झाले, त्यावेळी पोलिसांनी शेतकऱ्यांना दिल्लीमध्ये घुसण्यापासून रोखलं. यावेळी शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या, त्यामुळे हे आंदोलन आता आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. पण शेतकरी पुन्हा आंदोलनाला का बसले आहेत आणि शेतकऱ्यांच्या मागण्या नक्की काय आहेत ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या अनकट मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुख्य मागण्या काय आहेत तर किमान आधारभूत किंमत म्हणजेच हमीभावासाठी कायदा करावा या मुख्य मागणीसह स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात. आंदोलनात सहभागी असलेल्या शेतकऱ्यांचे कृषी कर्ज माफ करावे. भारताने जागतिक व्यापार संघटनेच्या करारातून बाहेर पडावे. पंतप्रधान पीक विमा योजनेत सुधारणा करून शेतकरी हिश्श्याचे हप्ते सरकारने भरावे. नुकसानीचे मूल्यांकन शेतकरी निहाय करावे. आदी मागण्यांसाठी प्रामुख्याने पंजाब आणि हरियाणातील शेतकरी आंदोलकांनी दिल्लीच्या सीमेवर धडक दिली आहे. आता हमीभावाची मुख्य मागणी का, हमीभाव का महत्वाचा आहे तर किमान आधारभूत किंमत म्हणजेच हमीभाव एक अशी व्यवस्था आहे ज्याद्वारे केंद्र सरकार शेतकऱ्यांना त्यांचा शेतीमाल एका ठराविक किमतीत खरेदी करण्याची हमी देते. केंद्र सरकारने संबंधित शेतीमालाला जो हमीभाव जाहीर केलाय त्यापेक्षा कमी दराने संबंधित शेतीमालाची विक्री सुरू असल्यास तो शेतीमाल केंद्र सरकारने हमीभावाने खरेदी करण्याचे बंधन या कायद्यात असते. त्यामुळे हा कायदा शेतकऱ्याने उत्पादित केलेल्या शेतीमालाला हमीभावाने विक्रीची खात्री देतो. सध्या केंद्र सरकार देशभरातील 23 प्रकारच्या शेतीमालाची हमीभावाने खरेदी करते. त्यात प्रामुख्याने भात, गहू, ज्वारी, बाजरी, मका, मूग, शेंगदाणा, सोयाबीन, तीळ, मोहरी, तूर आणि कापूस या शेतीमालांचा समावेश आहे. केंद्र सरकारही अनेकदा हमीभावाने खरेदी करणं टाळतं, पण हमीभावाचा शेतकऱ्यांना फारसा फायदा होतो असे नाही. या स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी नेमक्या काय तर केंद्रीय कृषी मूल्य आयोगाने 3 सूत्रे निश्चित केली आहेत, त्यानुसार हमीभाव ठरतो. अ2 हे पहिले सूत्र आहे. या सूत्रानुसार बियाणे, खते, रासायनिक औषधे, मजूर, सिंचन, इंधन यावरील प्रत्यक्ष खर्च उत्पादन खर्च म्हणून गृहीत धरला जातो. दुसरं सूत्र आहे अ2 FL. या सूत्रानुसार शेतकरी आणि त्याच्या कुटुंबातील व्यक्तींचे श्रम उत्पादन खर्चात मोजले जाते. केंद्र सरकार आज जो हमीभाव जाहीर करते ते अ2 FL या सूत्रानुसारच निश्चित केला जातो. भारतरत्न दिवंगत कृषीतज्ञ M.S. Swaminathan यांनी हमीभाव देताना व्यापक अर्थाने उत्पादन खर्च गृहीत धरण्याची शिफारस केली होती. त्यांनी अ2 FL या दोन सूत्रांच्या समावेशासह तिसरे सूत्रही मांडले होते, ज्यामध्ये बियाणे, खते, रासायनिक औषधे, मजूर, सिंचन, इंधन, कुटुंबाचे श्रम यासोबतच शेतीत जी गुंतवणूक केली जाते त्या पैशांवरील व्याज, शेत जमिनीचे भाडे निश्चित करून त्या आधारे उत्पादन खर्च ठरवला पाहिजे. हमीभाव ठरवताना हा सर्व खर्च उत्पादन खर्च म्हणून धरावा आणि त्यात 50% भर घालून उत्पादन खर्च मिळावा अशी शिफारस स्वामीनाथन यांनी केली होती. देशातील शेतकरी संघटना यासाठीच कायम आग्रही असतात. सरकार सुद्धा स्वामीनाथन यांच्या शिफारसीनुसार हमीभाव दिल्याचं सांगतं, पण प्रत्यक्षात सरकार उत्पादन खर्च कमी दाखवतं, त्यामुळे प्रत्यक्षात सर्वंकष उत्पादन खर्च अधिक 50% नफा असा हमीभाव मिळत नाही असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. आता काही लोकांच्या मनात एक प्रश्न सारखा येतो की पंजाब, हरियाणा आणि सोबतच मध्य प्रदेश मधील शेतकरीच आंदोलनात जास्त सहभाग का घेतात. तर देशात जास्त करून पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश येथे हमीभावाचे मोठे लाभार्थी शेतकरी आहेत. देशात गहू भात उत्पादनात पंजाब, हरियाणा आघाडीवर आहेत. दुसऱ्या क्रमांकावर मध्य प्रदेश आहे. गव्हासह मोहरी, मसूर, अन्य कडधान्यांच्या उत्पादनातही मध्य प्रदेश आघाडीवर आहे. मोहरी प्रामुख्याने मध्य प्रदेशातच होते. दरवर्षी सरकार सरासरी
400 लाख टन गहू खरेदी करते. त्यात सर्वाधिक वाटा पंजाब, मध्य प्रदेश आणि हरियाणाचा असतो. सरकार मध्य प्रदेशातून गहू, मोहरी, हरभरा आणि मसूरची खरेदी करते. त्यामुळे हमी भाव कायदा यासाठी पंजाब हरियाणामधील शेतकरी प्रचंड आग्रही असतात आणि त्यांना राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील शेतकरी संघटनांची सुद्धा मदत मिळते. राजधानी दिल्लीच्या सीमेला लागून असल्यामुळे पंजाब हरियाणातील संघटना दिल्लीची कोंडी करून आपल्या मागण्या मान्य करून घेण्याच्या मनस्थितीत असतात. शेवटचा मुद्दा काय तर भूसंपादनाचा 2013 कायदा काय आहे. देशात ब्रिटिशांनी 1894 भूसंपादनासाठी पहिला कायदा केला. या कायद्यात अनेक त्रुटी असल्या तरीही 2013 पर्यंत याच कायद्यानुसार भूसंपादन केले जात होते. या कायद्यातील त्रुटी कमी करून नवा भूमी संपादन पुनर्वास आणि पुनर्वसन कायदा 2013 संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने केला होता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत येतात जुलै 2015 एक अध्यादेश काढून 2013 कायद्यात बदल केला होता. 2013 कायद्यात सरकारी कामांसाठी खासगी सार्वजनिक भागीदारीतून उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पांसाठी जमीन घेताना संबंधित जमीन मालकांपैकी 80% लोकांची संमती आवश्यक होती. मोदी सरकारने अध्यादेश काढून ही अट काढून टाकली होती. त्यासोबतच संपादन करताना होणाऱ्या सामाजिक परिणामांचा आणि देशाच्या अन्न सुरक्षेचा मुद्दाही काढून टाकला होता. देशातील विविध राजकीय पक्ष, शेतकरी संघटनांसह खुद्द राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिवारातील स्वदेशी जागरण मंच, भारतीय किसान संघ आदी संघटनांनी विरोध करून प्रामुख्याने सुपीक बागायती जमिनीचे संपादन करण्याऐवजी नापीक ओसाड जमिनीचे संपादन करावे अशी मागणी केली होती. सर्व स्तरातून झालेल्या विरोधामुळे मोदी सरकारला आपला अध्यादेश मागे घ्यावा लागला होता. त्यानंतर केंद्र सरकारकडून राज्यांना राज्यनिहाय, प्रकल्पनिहाय भूसंपादनाबाबत विविध सूचना दिल्या जात आहेत असा आरोप आंदोलक करत आहेत आणि 2013 भूसंपादन कायद्यानुसार भूसंपादन करण्याची मागणी करीत आहेत. तर या होत्या शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या. आता या मागण्या मान्य होणार नाही होणार हे माहीत नाही, पण या प्रकारचे दृश्य पाहून जर अजून पण तुम्हाला वाटत असेल की सरकार बरोबर करतंय आणि शेतकरी चुकतायत, तर एकतर ते शेतकरी दहशतवादी नाहीयेत आणि तुम्ही अन्न नाही स्वतःची विष्ठा खाऊन जगताय. असो, आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या अनकट मराठीच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपण पाहत राहा अनकट मराठी.